रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर एकंदरीत आदित्य ठाकरे यांचं विधान यामुळं कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला किंवा तिथल्या चर्चेला महत्त्व आलेलं आहे आपण नितेश राणे आमदार आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत सर मुख्य गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी पत्र तर लिहिलेलं आहे पण तत्पूर्वीचा मुद्दा आहे की त्या ठिकाणच्या जमीन खरेदीचा स्थानिकांना काहीसं डावलं तिथं जमीन खरेदी सपाट्यांना सध्या सुरू असल्याचं मागच्या काही महिन्यांमधली स्थिती आहे बघा आता ही जी माहिती आपल्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे या माहितीबद्दल थोडं मलाही सखोल अभ्यास करायचा कारण माझ्याकडेही कानावर माहिती आली की मोठ्या प्रमाणामध्ये रिफायरीच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरेदी केली जाते आणि मग लगेच मुख्यमंत्र्यांचं अशा पद्धतीचं पत्र पंतप्रधानांच्या नावाने या येणं ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी गोड बंगायला मला तरी दिसतो आहे दृष्टीने ते तरी फक्त काही पुरावे जमा करायला हवे काही सातबाऱ्यामध्ये थोडा सात अभ्यास करायला हवा आणि मग त्यानुसार भूमिका घेणं योग्य आहे कारण का आमचा मुद्दा आहे की ग्रीन रिफायनरी झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठली अडचण येता कामा नाही पण ग्रीन रिफायनरीच्या नावाने अगर भ्रष्टाचार कोण करत असेल तर मग त्यावर आवाज उचलणं हे आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये करणार सर एक जमिनीसंदर्भातला मुद्दा नानारमध्ये देखील असं जमीन खरेदी झाल्या होत्या एक देखील असं बोललं होतं की ठाकरे कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या जमिनी खरेदी आहेत इथं काही शिवसेनेच्या नेत्यांची जमीन खरेदी झालेली असू शकते तुमच्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह असता संपूर्ण गोष्टींमध्ये एक लक्षात घ्या ज्या पद्धतीने या हे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यापासून ज्या पद्धतीने विविध लोक सेवेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे उदाहरण करोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा लोकांना कोविड सेंटर हवे होते त्याच्यामध्ये ह्यांनी भ्रष्टाचार केला ऑक्सिजन पाहिजे होते त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला बॉडी बॅग पाहिजे होती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला प्रत्येक बाबतीमध्ये ह्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे आता त्याच चौकटीमध्ये अगर ही भूमिका ठेवली की आत्ता सांगतात की आम्हाला कोकणासाठी ही भूमिका घेतली आहे पण ती खरंच कोकणासाठी आहे का की स्वतःच्या किशा भरण्यासाठी आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही काही लोकांचे सातबारा तपासल्यानंतर आपल्यासमोर जाहीर करू रिफायनरी संदर्भातला शेवटचा मुद्दा रिफायनरीबाबतचा जरी शिवसेनेचा विरोध होता पण त्यां त्यांनी आता स्वा त्यांची भूमिका जी स्वागतार आहे मग त्यांचे त्यांच्या भूमिकेकडं स्वागत म्हणून का पाहिलं जाऊ शकत नाही एक लक्षात घ्या कारण का पहिल्या दिवसा आज तुम्हाला भूमिका घ्यायची होती ना मग तुम्ही पहिल्या दिवसापासून भूमिका का घेतली नाही तुमचे ते खासदार विनायक विनायकरावत का बोंबलत होते म्हणजे आत्ता काय वेगळं काय झालेलं आहे का पहिल्या दिवसापासून लोक सांगतायत की बाबा आमचं समर्थन आहे आम्हाला रिफायनरी तिथे हवी आहे रिफायनरीमुळे अशा आणि मुद्दे असा आहे की जी जे विवादातली जी गावं होती नाणर बिणर ही जी गावं ती सगळी वगळलेली आहे आता जिथे शेती होत नाही तिथे फळबागांचं नुकसान होणार नाही मच्छीमारींचं नुकसान होणार नाही ती सगळी तो सगळा भाग आता ह्या रिफायनरीसाठी ठेवला असल्यामुळे त्याच्यामध्ये विरोध करण्याचं काही कारणच नाही ना म्हणून ते समर्थन येत असतील तर चांगलीच बाब आहे पण समर्थन करण्यासाठी काही किंमत मोजली गेलेली आहे का ती येणाऱ्या दिवसामध्ये कळेल आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत त्यांचा दौरा संपलेला आहे सुरुवातीने देवगडमधून केली पण आगामी निवडणुका जर पाहिल्यापण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा दोन हजार चोवीसचा देखील निर्णयामधून काही लांब नाही आहे वाटत नाही एकंदरत आता आव्हान कोकणात म्हणजे तुमच्या मतदारसंघापासून सुरुवात झाल्यानंतरचं उभं राहू शकतं आव्हान द्यायचं असेल ते नितेश राणेला मैदानात ठेवा नितेश राणेवर खोट्या केसेस टाकून आम्हाला बाहेर काढू नका याच्यापेक्षा मैदानात मर्दासारखं लढा आणि मग दोन हात करण्यासाठी तयार व्हा मला आम्हाला हरकत नाही आहे कारण का आम्हाला खोट्या केसेसमध्ये गुंतवायचे आणि निवडणुका काढायच्या हा जो बालिश प्रयत्न ह्या येणाऱ्या काही निवडणुकींमध्ये झाला तो पुढे नाही झाला तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो कोकणामध्ये ह्या पुढे फक्त भारतीय जनता पक्षात तुम्हाला दिसेल तर अर्थात रिफायनरीबाबत शिवसेनेची नेमकी का भूमिका बदलली याचा विचार व्हायला पाहिजे असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन शुभम राऊतसह अमोल मोरे एबीपी माझा कणकवली सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट